नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती लवर्स कट्टा। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतो। इम्पॉर्टंट आहे कदाचित सर्वांसाठीच, थंबनेल बघून कळलं असेल तुम्हाला की मी नेमकं कोणत्या विषयावर बोलणार, पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। यावरती खूप अशा प्रेमाच्या गोष्टी, प्रेमाची कविता म्हणा, थोडेफार मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील। आज एक अशा छोट्याशा गोष्टीविषयी आपण बोलणार आहे ज्या बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात किंवा त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात कारण की बऱ्याच जणांना आपल्याला कळलेलं नाही। आजची गोष्ट अशी आहे मित्रांनो की मला असं विचारलं की प्रेमामध्ये कलर, हाईट किंवा म्हणजे कलर रंग म्हणा, उंची म्हणा, स्टेटस म्हणा, या गोष्टी मॅटर करतात का? तर मुळात जर तुम्ही या गोष्टी जर घेऊन प्रेम करत असाल तर हा एक प्रकारचा करार असेल, त्याला प्रेम म्हणता येत नाही। आता करार म्हणजे नेमकं तुम्हाला मला सांगायचं, तुम्हाला प्रेम ह्याला संकल्पनाच देता येत नाही। प्रेम ह्या गोष्टी बघून कधीच होत नाही, त्याची उंची किती आहे, त्याचा रंग कसा आहे किंवा तो दिसायला कसा आहे किंवा त्याच्याकडे पैसा किती आहे, या जर गोष्टी बघून जर तुम्हाला प्रेम होत असेल तर सरळ सरळ समजून घ्या। ज्यावेळी या गोष्टी संपुष्टात येतील त्याची त्याचा कलर म्हणा थोडाफार नंतर खराब होईल किंवा त्याच्याकडली फिनान्शियल कंडिशन तो कुमकुवत होईल, त्यावेळी आपोआप तुमचं प्रेम कमी व्हायला लागतं। त्यासाठी या गोष्टी त्याच्यात बघू नका। प्रेमात मुळात या गोष्टी कधीच इन्क्लूड होतच नाहीत। आपलं मुळात काय चुकतं माहिती का? आपल्याला हे चुकतं, आपल्याला कळत नाही की बाबा प्रेम नेमकं काय आहे। प्रेम नेमकं या सगळ्या गोष्टी बघून, माणसाचा स्वभाव एक एकमेव अशी गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही। स्वभाव म्हणा, त्याचं मन म्हणा, कधीच बदलत नाही, ते नेहमी जसं आहे तसंच राहतं। माणूस पैशाने मोठा होऊ शकतो, लहान होऊ शकतो, माणूस रंगाने गोरा होऊ शकतो, काळा होऊ शकतो, काळा सावळा होऊ शकतो, कसंही होऊ शकतो, बट त्याचं मन जे आहे ना ते नेहमी जे सुंदर असेल ते सुंदरच राहतं आणि वाईट असेल तर वाईटच राहतं, आपण कितीही काहीही केलं तरी। मुळात हा मुद्दा इथे उपस्थित राहतो, या गोष्टी आपण बघतो का, आपले पॅरेंट्स का बघतात, असा एक मुळात महत्त्वाचा प्रश्न आहे। पॅरेंट्सचं म्हणणं काय असतं माहितीये की आपल्या म्हणजे समोरच्या होणाऱ्या म्हणजे तुमचा जो काही नवरा होणार त्याच्याकडे पैसा चांगला असेल तर तुम्ही खुश राहाल, तो दिसायला चांगला असेल तर तुम्हाला शोभून दिसेल। जे जर कोणी मोठे पॅरेंट्स हा व्हिडिओ बघत असतील तर सॉरी, मी तुमच्या मताशी सहमत नाहीये। मला मुळात असं सांगायचं की तुम्ही त्याच्याकडे पैसा किती आहे, तो दिसायला कसं आहे, हजर बघून मुलगी देत असाल तर उद्या ह्या दोन गोष्टी संपल्या की तुमच्या मुलीचं आयुष्य संपलं म्हणून समजा। माणसाचा स्वभाव जर चांगला असेल ना तर या दोन गोष्टी ऑटोमॅटिक त्याच्याकडे येत जातात। सुंदरता ही दिसण्यावरून नसते तर सुंदरता ही वागण्यातून स्पष्ट होते, आणि पैसा हा किती आहे याच्यापेक्षा माणसे किती जवळ आहेत आणि ती किती मदत दिली तर या गोष्टीला म्हणतोय। जेवढा जास्त पैसा असेल तेवढी जास्त माणसं जवळ असतील, हे अबाधित त्रिकालबाधित सत्य आहे की जेवढा जास्त पैसा असेल तेवढी तुमची माणसं जवळ येतील, पण ज्या दिवशी तो पैसा संपेल ना त्या दिवशी तुम्ही माणसंही तुमच्या जवळ नसतील, हेही तितकंच खरं। कारण आजकाल बऱ्याच अशा गोष्टी करतात की तुमच्याकडे तुम्ही पैसा दाखवा, माणसं येतील तुमच्याकडे, पण बऱ्याच जणांचं असं असं नेचर ज्यांचा स्वभावानं माणसं जोडलेली बरीच लोक आहेत, त्या लोकांची माणसं कधीच तुटत नाहीत कारण त्यांनी स्वभावानं जोडलेली असतात। त्यामुळे आपल्या मुलीसाठी मुलगा शोधताना, आपल्या जीवनासाठी शोधताना स्वभाव बघा। आयुष्यात खूप स्वभाव महत्वाचा आहे, पैसा या गोष्टी मिळत राहतात, आयुष्य पडलं तुम्हाला त्या गोष्टी कमवायला, पण स्वभाव कमवता येत नाही कधीच कोणाचा, तो मिळण्यासाठी इंडस्ट्रीब लागतात। आणि अजून एक गोष्ट, जर रिलेशन मध्ये पडत असाल तर 6 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात कुणालाही जज करू नका। जज करू नका म्हणजे कोणाला लगेच समजून खूप चांगला आहे, बॅकग्राऊंड पर्यंत त्याचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे, तो नेमका खरोखर त्या स्वभावाचा माणूस आहे का किंवा तो त्या स्वभावाचा का आहे, त्या गोष्टी का घडतात आयुष्यात, त्यानं जे काही तुम्हाला सांगितलं कितपत खरं आहे, तिनं जे काही तुम्हाला सांगितलं कितपत खरं आहे शेवटीपर्यंत। तुम्ही असं म्हणाल सर तुम्हीच म्हणला होता प्रेम करताय तर विश्वास पाहिजे, हो विश्वास पाहिजे, पण अंधविश्वास काही कामाचा नाही। बऱ्याच अशा गोष्टी बघितल्यात ना की अक्षरशः अंबर काठी उभे राहतात माझ्या की असं कसं घडलं त्यांच्यासोबत। 6 महिन्याच्या रिलेशन नंतर जर आपण लगेच लग्नाचा विचार करत असू तर आपण कुठे तर चुकतो असं मला वाटतं। 6 महिन्याच्या रिलेशन नंतर बघ, 2 महिन्यात बऱ्याच जणांची लग्न होतात, हे घडलेलं आहे, पण पुढचं आयुष्य खूप खडतर होतं कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या माणसाविषयी कळलेल्या नसतात। आपल्यापेक्षा आपल्या आई वडिलांना खूप काही कळतं ही गोष्ट खरी आहे, त्यासाठी आई वडिलांना सांगा असं असं आहे, ते जर त्यांना जर वाटत असेल की मुलाच्यात दोष आहे असा आहे तसा आहे तर तो दोष नेमका काय, आणि तो जो दोष रंगावरून आणि त्याच्या उंचीवरून जर काढत असतील साप चुकीचं आहे, अजिबात नका अशा गोष्टी पाहू। ह्या गोष्टी काय आहे, तो माणूस हा नाश्वंत प्राणी संपेल कधी ना कधी, स्वभाव हा असा आहे की जो जन्मल्यापासून ते शेवटपर्यंत एकसारखाच राहतो, तो कधी बदलत नाही। त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचार करताना की करा की बाबा नेमकं मला काय करायचं, मी या कोणत्या गोष्टीत इन्क्लूड व्हायला हवं किंवा कोणत्या गोष्टीत नाही,
प्लीज या गोष्टीचा विचार करा. होप सो व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशा इंटरेस्टेड टॉपिकवरती, आवडते आपल्या आवडत्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लव्हर्स कट्टा. धन्यवाद मित्र, उद्या पुन्हा भेटू.